तर पुष्पाताई शिकवते भाकऱ्या कशा भाजायच्या? मी शिकवते. मी शिकवते म्हणजे तू शिकवते ना? पुष्पा भाकरी दाखव. भाकरी भाजीत होता त्याका दिसत नव्हता. ही बघ कर प्लॅन भाकरी. ही बघ हा तेव्हाच वांडर वाटता वायरी रुडी मारल्यांची वाटता. मग लाईट आली, लाईट आली, पुष्पा तोंड लाईट येईल. चला मित्रांनो बघा, बोलता बोलता पुष्पाची भाकरी करपलेली समजा वायरमॅनने लाईट चालू केलाय. अरे एवढी पद्धतशीर भाकरी भाजू घेता तुका हा? आणि म्हणतोस माका कायच येत ना. काही येत नाही म्हणजे लोक म्हणतात जेवण करूक येत नाही तुका. मी ऐकलंय बऱ्या जरा पुष्पाला जेवण कुठे करता येत. पुष्पा कधी दिसत नाही जेवण करताना. नमस्कार मित्रांनो, तर आता लाईट गेली आहे त्यामुळे बॅटरी बघा. तर लाईट गेली आहे तर म्हटलं असंच येऊया. म्हटलं यांच्याकडे आज किती दिवस इल्लंही नाही ना, तर म्हटलं आज जाऊया तरी बघूया. म्हटलं कशी आहेत सवळी, बरी आहेत काय बघूया तरी. तर गमला तर ह्या पुष्पाकडे भाकरे वाजता आज काय हो. मला वाटलं की तुका काय जेवण करू घेत नाही असं बऱ्याच जणांना वाटत. तू कधी जेवण करताना दिसत नाही, फक्त ऑर्डर सोडल्यावर हानतच फक्त एवढंच दिसत. खरट म्हणजे का हा? भाकरी भाजता येत बघू. तुझ्या मैत्रिणीचा फोन येतो जर बोल. हॅलो काय गो, काय असंच केलं काय करतो? भाकरी भाजतय बरा. होस कोण बोलता? पुष्पा. पुष्पा काम धंदो नाही ना. आणि काय म्हणतो बारको बरो? अगो मी पुष्पाकडे येईल. पुष्पा ही बा भाकरी कर प्लॅन भांगला तुझ्या नादात. अगो मी येईल पुष्पाकडे. लाईट गेली ना, ह्यांका उजेड नव्हतो म्हणून बॅटरी दाखव गेलं. होय पुष्पा भाकरी दाखव. भाकरी भाजीत होता त्याका दिसत नव्हता. ही बघ कर प्लॅन भाकरी. ही बघ हा तेव्हाच वांडर वाटता वायरी रुडी मारल्यांची वाटता. काय करत काय यंदाच? सगळं यंदाचाच. बायको मी वा वाचलंय गेल्या वर्षी. कसलो म्हणजे सोन्याचो दागिनो कसलो घालणार? सोन्याचो दागिनो कसलो घालणार? सोन्याचो काय म्हणजे सांगता नाही खरोखर सांगता नाही. बायकोने सांगितलं कोणाला सांगू नका. लाईट आली, लाईट आली, पुष्पा तोंड लाईट येईल. चला मित्रांनो बघा, बोलता बोलता पुष्पाची भाकरी करपलेली समजा वायरमॅनने लाईट चालू केलाय. बघलं भाकरी करपलेली कळाली तकडे वायरमॅनांका, त्याबरोबर लाईट इली झपकून. पाणी कशा कुठत भाकरी या भाकरीत पाणी वाटता. अरे पूनम काय? पूनम 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 गाडी कुठे किधर गई गो? पुनगे हातकडे. तुम्हाला भाकरे वाजताना कसा वाटतं पुष्पा? भाकरी फुगत नाही कशी?
ता सांग मका अगो ते का चपायची अशी तर ती फुकतली. आता बघली ना कधी? आता फुगा कळू यायची भाकरी अशी. कसे मी नाही जाणार मका तुझे भाकरेच बघू जेव बघू गेलंय खास असं नाही. भाजी काय केलं ता विचारतो काय ना मासाच छे काय तुका सांगणार पुण्या काय केला मग आज तुका सांगितलं भाकरे बाजू दररोज म्हणत दररोज म्हणाला मी भाकरे भाजतोय आज तू भाज भाकऱ्या बाजू ग भाकऱ्या बाजू ग भाकऱ्या बाजू गाणं तरी मग पीठ मळू ग पीठ मळू ग पीठ मळू काय काम नाही की का मोठ्यान मोठ्यान आवाज तुझं कुठंच नाही या तर पुष्पाताई शिकवते भाकऱ्या कशा भाजायच्या. मी शिकवते. मी शिकवते म्हणजे तू शिकवते ना गाळी घालताना कसा गाळी कशी घालत गाळी सगळीच जाणार सगळी घालतात म्हणजे हो गाळी घातल्याशिवाय म्हणजे तू जास्त घालतो असा म्हणतो. मी गाळी घालते. तू घालत ना श काय पण सांगत की भाजी कसली गेल मासे आहेत कसले तू भाजल मग इवा करंजी गणपती दुरलेले इव अशी फुटली तुका चुलीवर जेवण करू मजा येत की गॅसवर. चुलीवरच्या जेवणाची चव भारी येत की गॅसवरच्या. नाही आजकाल गॅसवर गॅस नाही तर जेवण करूच नाही लोक म्हणून म्हणतो. माझी बाई खूप चुलीवर मुंबई वाली आहे त्यामुळे तिका चुलीवरची जेवणाची माहिती नाही तेवढी. तिचं विषय सोडून दे पण तुमचा गावच्यांचा सांगतो गावातल्या लोकांचा. तू चुलीवर जेवण करतो आजकाल लोक चुलीवर जेवण करीत नाही मग त्याविषयी माका तुझं म्हणणं विचारूचा घ्याय चुलीवर माका दूर जाईल का म्हणू करीत नाही होय ना. पण पूर्वीची लोक अजूनच नाकात दूर जाणारी. चुलीवरच्या जेवणाची चव भारी आहे ना सगळ्यात मोठ्या भारी आहे पण तू गॅसवर करताना गमतस मका काय. मी कधी मी कधी म्हणजे लोकांनी चुलीवरची जेवण टाकू गेले म्हणून गॅस माग होत चढलो आज 1500 रुपये होणार. सहाशे की 500 रुपये होतो तो आता वाढलो डायरेक्ट 1100-1200 रुपयावर गेलो. तुमका म्हणजे तुमकाच सांगा बघा तुमका सवलती दिले ना गॅसांचे म्हणून तुम्ही आधी चुलीवरची जेवणं टाकूक लागलात नाही गॅसवर खडबाड खडबाड करूक लागलात खरा ना.
मकाय मकाय काय?